नमस्कार, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण मराठी व्याकरणामधील विभक्तीचा अर्थ हा भाग पाहणार आहे। या अगोदरच्या भागामध्ये विभक्ती, विभक्तीचे प्रत्यय आणि प्रमुख कारकार्थ हा भाग आपण पाहिलेला आहे। त्यामध्ये विभक्तीची 8 नावे आपण पाहिलेली आहे। प्रथमा विभक्तीमध्ये कोणतेही प्रत्यय जोडल्या जात नाही आणि प्रथमा विभक्तीचा कारकार्थ कर्ता असतो। द्वितीय विभक्तीमध्ये सलाते, सलानाते हे प्रत्यय जोडल्या जातात आणि द्वितीय विभक्तीचा कारकार्थ कर्म असतो। तृतीय विभक्तीमध्ये ने, ए, शी आणि नी, शी, ही प्रत्यय जोडल्या जातात आणि तृतीयेचा कारकार्थ करण कारकार्थ असतो। चतुर्थी विभक्तीमध्ये सलाते, सलानाते हे प्रत्यय जोडल्या जातात आणि कारकार्थ संप्रदान कारकार्थ असतो। पंचमी विभक्तीमध्ये हुन, हुन हे प्रत्यय जोडल्या जातात आणि पंचमीचा कारकार्थ अपादान कारकार्थ असतो। षष्ठी विभक्तीमध्ये चाची, चे, चाची हे प्रत्यय जोडल्या जातात आणि षष्टीचा कारकार्थ संबंध कारकार्थ असतो। सप्तमी विभक्तीमध्ये त, ई, आ हे प्रत्यय जोडल्या जातात आणि सप्तमीचा कारकार्थ अधिकरण कारकार्थ असतो। आणि संबोधन विभक्तीत नो हे प्रत्यय जोडल्या जाते आणि संबोधन म्हणजेच हाक मारणे हा सर्व भाग आपण पाहिलेला आहे। आता आपण विभक्तीचा अर्थ हा भाग पाहणार आहोत। विभक्तीचा अर्थ म्हणजे काय? तर विभक्तीच्या रूपांमुळे वाक्यातील शब्दाशब्दातील संबंध जोडला जातो, त्याला व्याकरणात विभक्तीचा अर्थ असे म्हणतात। क्रियापद हा वाक्यातील प्रमुख शब्द आहे। या क्रियापदाशी वाक्यातील इतर शब्दांबरोबर संबंध असतो। या असलेल्या संबंधातूनच वाक्यातील विभक्ती व विभक्तीचा कारकार्थ ठरत असतो। कर्ता, क्रियापदाने दर्शवलेली क्रिया करणारा वाक्यात कोणीतरी असतो, त्यास कर्ता असे म्हणतात। कर्त्याची विभक्ती प्रथमा मानतात, म्हणजेच प्रथमेचा प्रमुख कारकार्थ कर्ता असतो। उदाहरणात पाहूया, राम अभ्यास करतो। या वाक्यात राम हा कर्ता आहे आणि राम या कर्त्याची विभक्ती प्रथमा आहे, म्हणून या ठिकाणी प्रथमेचा प्रमुख कारकार्थ कर्ता आहे। कर्म, कर्त्याने केलेली क्रिया कोणावर घडली हे सांगणारा शब्द म्हणजे कर्म होय। कर्माची विभक्ती द्वितीया असते, म्हणजेच द्वितीयेचा प्रमुख कारकार्थ कर्म असतो। उदाहरण पाहूया, राम रावणास मारतो। या वाक्यात रावण हा कर्म आहे आणि स ही त्याला विभक्ती जोडली आहे। स ही विभक्ती द्वितीया आहे आणि म्हणून द्वितीयेचा प्रमुख कारकार्थ कर्म आहे। करण, वाक्यातील क्रिया ज्या साधनाने घडते त्याला करण असे म्हणतात। करण म्हणजे क्रियेचे साधन।
करंची विभक्ती तृतीया, म्हणून तृतीयेचा प्रमुख कारकार्थ करण होय. उदाहरणार्थ पाहूया, गणेश चाकूने आंबा कापतो. या वाक्यात चाकू या साधनाने कापण्याची क्रिया होत आहे. चाकू या शब्दाला ने ही तृतीया विभक्ती जोडली आहे आणि तृतीयेचा प्रमुख कारकार्थ करण आहे. संप्रदान, जेव्हा क्रिया ही दानाचा अर्थ व्यक्त करते तेव्हा ते दान ज्याला करण्यात येते त्याच्या वाचक शब्दाला किंवा सांगणे बोलणे देणे इत्यादी अर्थाच्या क्रिया ज्याला उद्देशून घडतात त्या वस्तूला किंवा स्थानाला संप्रदान असे म्हणतात. उदाहरणार्थ पाहूया, सीताने अंजलीला गोष्ट सांगितली. या वाक्यात गोष्ट सांगण्याची क्रिया अंजली या शब्दावर होत असून अंजली या शब्दाची ला ही चतुर्थी विभक्ती आहे आणि म्हणून चतुर्थीचा प्रमुख कारकार्थ संप्रदान आहे. अपादान, एखादी क्रिया जेथून सुरू होते तेथून ती व्यक्ती किंवा वस्तू दूर जाते, म्हणजेच क्रियेच्या संबंधाने ज्याच्यापासून एखाद्या वस्तूचा वियोग दाखवायचा असतो त्यास अपादान असे म्हणतात. उदाहरणार्थ, गणेश शाळेतून घरी आला. या वाक्यात शाळा या शब्दाला ऊन ही पंचमी विभक्ती जोडली असून त्यातून अपादानाचा अर्थ व्यक्त होतो आणि पंचमीचा प्रमुख कारकार्थ अपादान हा आहे. संबंध, षष्ठी विभक्तीत शब्दाचा संबंध क्रियापदाशी न येता दुसऱ्या नामाशी येतो. षष्ठीचा अर्थ संबंध असा होतो. कधी कधी षष्ठीलाही कारकार्थ असलेला आढळतो. षष्ठीचा कारकार्थ संबंध असतो. उदाहरणार्थ पाहूया, रामाची पत्नी होती सीता. या वाक्यात राम या शब्दाचा संबंध सीता या नामाशी आला आहे आणि राम या शब्दाची ची ही षष्ठी विभक्ती या ठिकाणी जोडली आहे, म्हणून षष्ठीचा प्रमुख कारकार्थ संबंध आहे. अधिकरण, वाक्यातील क्रिया कोठे घडली किंवा केव्हा घडली हे क्रियेचे स्थान किंवा काळ दर्शविणाऱ्या शब्दाच्या संबंधास अधिकरण असे म्हणतात. उदाहरणार्थ पाहूया, मी रात्री घरी येईल. या वाक्यात रात्री व घरी हे शब्द काळ व स्थळ दर्शवितात. रात्री व घरी या शब्दाला ई ही सप्तमी विभक्ती जोडलेली आहे आणि म्हणून सप्तमी विभक्तीचा प्रमुख कारकार्थ अधिकरण आहे. संबोधन, संबोधनाचा उपयोग हाक मारताना करतात. जे नाम संबोधन म्हणून वापरतात त्याच्या मूळ रूपात बदल होतो व त्याला प्रत्ययही लागतात, म्हणून संबोधन ही आठवी विभक्ती मानतात. उदाहरणार्थ पाहूया, मुलांनो शांत बसा. या वाक्यात मुलांनो हे नाम संबोधन म्हणून वापरले गेले आहे. मूल या मूळ नामाला नो हा प्रत्यय लागला आहे
म्हणून संबोधन ही आठवी विभक्ती आहे. धन्यवाद.